दोन ग्लास असे हे तांदूळ घेतलेले आणि हे दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आपण हे चार दिवस भिजत ठेवणार आहोत. आपण यापासून अनारसे करणार आहोत. तर अनारसे करण्यासाठी आपण चार दिवस तांदूळ भिजत ठेवू, त्यामुळे तांदूळ आपले छान हलके होतील आणि आपल्या अनारसांना जाळी छान पडेल. आणि रोज हे पाणी सकाळ आणि संध्याकाळ हे पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं असं चार दिवस. आज आहे चौथा दिवस. आपण चारही दिवस सकाळ संध्याकाळ पाणी बदलून घेतलेलं आहे, त्यामुळे फार स्वच्छ असे पाणी दिसत आहे. आणि आत्ता पण आपण पाणी बदलून घेणार आहोत. आपले छान तांदूळ भिजलेले आहेत, फर्मेंट झालेले आहेत. हाताने चोळल्यावर आता दाणे असे असे मऊ होत आहेत, मॅश होत आहेत, बीट तयार होतं आहे. तर आपले तांदूळ छान भिजलेले आहेत. चौथा दिवस आहे, आपण आज पण तांदूळ छान धुवून घेऊया, त्यामुळे त्याचा येणारा जो आंबट वास असतो तो येत नाही. आपण पाणी छान निथळून घेतलं आहे आणि आता पण आहे चार दिवस छान पातळ असं घालून पॅनखाली सुकवून घेऊया. त्याला उन्हात सुकवायचं नाही, कडकडीत करायचे नाही, ओलसर लागतील तेव्हाच आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. एकदम सुके केले करून चालणार नाही. आपल्याला हा तांदूळ आपल्याला ओलाच ठेवायचा असतो, तर सुकवायचा असतो आणि खूप सुकवायचं नाही, हाताला ओलं लागेल एवढा सुकवायचा. घरामध्ये सावलीमध्ये 2 तास वाळवलेले तांदूळ आहे पहा. अशा पद्धतीने आपल्या हाताला बिलकुल ओलं लागत नाही आहे. अशा प्रकारे तांदूळ आपण वाळवून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे घेऊ तांदूळ घेऊन आपण हे वाटून घेऊया. मैदा चाळायची जी बारीक चाळणी असते त्याने हे सगळं पीठ चाळून घेऊया. आपण हे चाळणीत राहिलेलं मोठा परत आपण एकदा चाळून मिक्सरमध्ये वाटून घेऊया. यामध्ये परत आपण थोडेसे दुसरे तांदूळ घालून असे वाटून घेऊया आणि परत आपण हे बारीक करून घेऊया. आपलं एवढंच चाळून राहिलेलं आहे तांदूळ, जाडसर आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत. आणि आपली ही मैद्याची चाळणी आहे बारीक अशी आणि आपण हे सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे. असे मुटके झाले पाहिजेत पिठाचे, इतका ओलसरपणा या पिठामध्ये असला पाहिजे. हे पीठ आता हाताला गार लागत आहे. आता आपण यामध्ये पिठी साखर मिक्स करून घेऊया. आपण आता हे चाळलेलं पीठ मोजून घेऊया. सपाट वाटे आपण पीठ मोजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला साखर किती घालायची किंवा गूळ किती घालायची त्याचा अंदाज येतो. 2 वाट्या झाला, 3 वाट्या झाला, 4 वाट्या आणि हे एक आपलं अंदाजे 1 पाववाटी आहे. तर 4.25 वाटी आपलं पीठ आहे. तर आपण यामध्ये 4.25 वाटीला आपण 1.5 वाटी पिठी साखर घालून घेणार आहोत. आपण ही सपाट अशी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि अजून आपण वरती 1 पाव ते 1/2 वाटीच्या मध्ये अशी घेणार आहोत. पण असे जास्त गोड नसतं. आपण या हिशोबाने 1/2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ. छान चोळून घ्यायचे पिठी साखर. पीठ ओलं असल्यामुळे याच्यान आता एक जीव होईल. सर्वत्र पिठी साखर लागली पाहिजे आणि छान आपण आता हे मळून घेऊया, याचे गोळे बनवूया. आपण इथे पिठी साखर घातली तर आपण गुळ पण घालू शकतो. तर गुळ सुद्धा आपण 1 ते 1/2 वाटी गुळ बारीक किसून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून असा मिक्स करायचा. हाताने चोळायचं, हाताच्या गरमीने त्याला पाणी सुटून आपलं पीठ मळलं जाणार आहे आणि आपले गोळे तयार होणार आहेत. आपण हे करून घेऊया. हे थोडं मेहनतीचं काम आहे पण हे करणं थोडंच गरजेचं आहे. छान असं आपण मळून याच्याशी आता गोल गोल लाडू बनवून ठेवूया.
आणि हे दोन तीन दिवस मुरल्यावर आपण आता त्यापासून आपण अनारसे करणार आहोत. जितकं जास्त मुरेल तितके हे अनारसे छान होतात. पण मळून मळून साखर आणि तांदळाचं पीठ एकजीव केलेलं आहे आणि आपले हे लाडू रेडी झालेले आहेत. हे चार दिवस मुरल्यानंतर आपण याचे अनारसे बनवणार आहोत. आता आपण हे डब्यात भरून ठेवूया. आपण हे अनारशाच्या पिठाचे लाडू तयार केलेले आहेत आणि आपण हे स्वच्छ आणि कोरड्या अशा ह्या डब्यामध्ये आपण हे स्टोअर करून ठेवूया. हे पीठ जवळजवळ 6 महिने टिकतं. फक्त याला ओला पाण्याचा हात लागला नाही पाहिजे, मग हे पीठ 6 महिने टिकतं. आणि जितकं जास्त पीठ मुरेल तितके हे अनारसे अजून छान होतात आणि जाळी छान पडते. तर तुम्हीसुद्धा हे अनारसेचं पीठ करा आणि अनारसे कसे झाले ते मला कळवा.